आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल। सध्या देशातच नाही तर अख्ख्या जगभरात कोरोना विषाणूचं संकट पसरलंय। प्रत्येक जण आपापल्या परीने या संकटाचा सामना करतोय। जगभरात लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातल्या प्रख्यात हॉस्पिटल KM मध्ये कोरोना बाधित रुग्णांची फसवणूक केली जाते। कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या बिलामध्ये वाढीव रक्कम लावून रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत। सुरक्षिततेच्या अनुषंगाने जे सूट आणि किट डॉक्टर कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान वापरतात त्या सूटचा पुरवठा हॉस्पिटलला सरकारतर्फे होत असताना सुद्धा हॉस्पिटलवाले या किट्सच्या नावावर जास्त पैसे रुग्णांकडून घेत असल्याचा खुलासा स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स मध्ये काम करत असणारे रमेश दवे यांनी केलाय। आता या डिडक्ट अमाऊंटसाठी मी KM डिपार्टमेंटशी बोललो। त्यात KM डिपार्टमेंटमधले मी नावं सांगतो। KM डिपार्टमेंटमधले TPA मध्ये जे असतात त्या रेपारे मॅडम, त्याच्या वरच्या असतात त्या खळदकर मॅडम आणि आरती मोडे मॅडम, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला असता खळदकर मॅडमनी जरा जे काय माझ्याशी त्यांनी जी शब्दप्रयोग वापरला तो फार चुकीचा होता। मी आता या व्हिडिओमध्ये सांगू इच्छित नाहीये, पण आरती मोडे मॅडमनी जे आम्हाला व्यवस्थित सांगितलं की कशा प्रकारचं डिडक्ट केलेलं आहे त्यातमध्ये आम्हाला असं दिसून आलं 69 ते जे 81,642 मधले जे 69,178 रुपये जे कन्झ्युमेबल चार्जेस आहेत ते कंपनी देत नाही। कन्झ्युमेबल चार्जेस आमची कंपनी देत नाही हे आम्हाला ठाऊक आहे, पण हे कन्झ्युमेबल चार्जेसचा ब्रेकअप आम्ही त्यांना मागितला की कन्झ्युमेबल चार्जेसमध्ये नेमकं तुम्ही एवढं काय लावलं। 70,000 कन्झ्युमेबल चार्जेस म्हणजे काय? जवळपास 69,178 जवळपास 70,000 रुपये, तर हे कशाचे? तर त्यांनी आम्हाला सांगितलं COVID-19 जो काय सूट वापरतात ते किट वापरतात, जे गव्हर्नमेंट आपल्याला सांगतात की किट वापरतात, किटमध्ये जे काय असतं त्यांचं त्या किटचं जे काय असतं त्याचे आम्ही त्यांचे चार्जेस जास्त लावलेले आहेत। आता त्या संदर्भात मी आरती मोडे मॅडमशी बोललो, खळदकर मॅडमशी पण बोललो, ते म्हटलं की हे किट आम्हाला लागत असतात, हे असतात ते असतात। तर माझा एक प्रश्न आहे, जर एका हॉस्पिटलमध्ये त्याचं KM हॉस्पिटलमध्ये जो काय तुम्हाला सूट दिलाय, जे काय किट दिलंय ते फक्त आमच्या एकासाठीच तुम्ही विकत घेतलेलं आहे का? तुम्ही त्या एका आता कुठलाही डॉक्टर असतो तो COVID-19 पेशंटला बघायला जातो तेव्हा तो प्रत्येक ठिकाणी येऊन सूट मध्ये जाणार, आता या रूम मध्ये गेला चला सूट मध्ये गेला, या पेशंट तपासला परत बाहेर आला कपडे चेंज करणार परत दुसरा सूट घालणार, म्हणजे काय फॅन्सी ड्रेस चाललेला आहे का? मी एवढं आम्हाला कळत नाही का? तुम्ही जे काय याचे सूटचे जे पैसे लावलेले आहेत ते 69,000 रुपये, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक वेळेचे 5,000 रुपये तुम्ही त्या सूटचे घेताय कशा पद्धतीने घेताय? किती का घेत असाल? तुम्ही मला एक सांगा 69,000 रुपये तुम्ही त्या एवढे सूटचे लावत असाल ते फार चुकीचं आहे। मी त्याचसाठी आज हा व्हिडिओ करायचा हेतू आहे माझा की हे कन्झ्युमेबल जे चार्जेस आहेत हे पूर्णपणे चुकीचे लावलेले आहेत। ते सूटचे जर पैसे एवढे देत असतील तर आता काल त्या पेशंटने 81,000 रुपये येऊन भरले। आता तुम्ही मला सगळे सांगा की आज 1.5 महिने झाला लॉकडाऊन चालू आहे, 81,000 रुपये त्या माणसाने कसे गोळा केले असतील? आज लोकांकडं 5-10,000 रुपयेसाठी मारामारी चालली घरात। आज 1.5 महिना झाला सगळं लॉकडाऊन आहे, काही लोकांकडे पैसे असतील पण सगळी लोक सारखी नसतात। आज 81,000 रुपये त्या माणसांनी पैसे भरून डिस्चार्ज घेतला, त्याच काय करावं? आपल्यासारख्या सामान्य लोकांनी काय करावं? अशी जर लूटमारी जर चालू असेल KM हॉस्पिटलच्या सारख्या हॉस्पिटलांची ते पूर्णपणे चुकीचं आहे। मी त्या खळदकर मॅडम आणि आरती मॅडम यांना सुद्धा सांगितलेलं आहे, उद्यापर्यंत त्याचं मला डिटेल्स नाही मिळाल्यात तर मी आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे यांच्यासुद्धा मी संपर्कात आहे आत्ता सध्या, आणि माझा जो कॉन्टॅक्ट दिल्लीला झालाय हर्षवर्धन साहेब यांच्याशी तो पण त्यांचा पण माझा कॉन्टॅक्ट चालू आहे। तर हे जे हा जो लूटमारीचा जो प्रकार आहे किंवा बदमाशगिरी जी चाललेली आहे KM हॉस्पिटलची ही तत्काळ थांबली गेलेली पाहिजे। जे सूटचे पैसे तुम्ही प्रत्येक क्लायंटकडनं घेताय, प्रत्येक पेशंटकडनं तुम्ही सूटचे पैसे घेतात हे फार चुकीचं आहे। मला एक सांगा, सूट घातला एकदा त्या कोविड पेशंटला बघण्यासाठी डॉक्टर जो जातो तो सूट घालून जातो, तो सूट घालताना प्रत्येक वेळेस तो प्रत्येक पेशंटचा काय सूट बदलायला बाहेर येणार आहे का? तो मी एका तरी सूट घातला की तो सगळ्या पेशंटला बघणार का? प्रत्येक सूट काढायला बाहेर येणार आहे? ही साधी कॉमन सेन्सची गोष्ट हे आम्हाला आमच्या हस्त लोकांना कळते। तर ह्या मॅडमनी आम्हाला कुठल्या पद्धतीने सांगितलं की सूटचे आम्ही पैसे लावलेले आणि असे किती सूट बदलले हो, आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं काहीच नाहीये का? हे पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे। 81,000 रुपये 80,000 रुपये एवढं डिडक्टेबल
मान्य नाही. इन्शुरन्स कंपनी असून इन्शुरन्स कंपनी सुद्धा तेवढं लक्ष घालणं गरजेचं आहे. मी जरी कंपनीचं असेल तर मी कंपनीच्या पण लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही पण हॉस्पिटलवर कुठल्या प्रकारची काय असेल ती कारवाई करा. मी त्या खळदकर मॅडम आणि त्या आरती मुंडे मॅडम सांगितले, जर तुम्ही उद्या त्या पार्टीच्या अकाउंटला परत पैसे ट्रान्सफर नाही झाले तर मला आमच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्यापर्यंत ही गोष्ट मी जाणार आणि जाणार 100% जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही जुमानत नाही फुकट धमक्यांना. आमची बांधिलकी सत्तेशी नाही, सत्ता